रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय News24 सह्याद्री. घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. महाराष्ट्रासह देशभरात विविध विकृत मानसिकतेपोटी लावले जाणारे तसेच उन्हाळ्याच्या दिवसात लागणारे वनवे हे आज पर्यावरणासमोरील खूप मोठी समस्या बनून राहिली आहे. अशातच भंडारा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरोडी बेरोडी गावापासून तर उसरा गोंदी गावाजवळील कोका वनजीवी अभयारण्य क्षेत्रातील 166 कंपार्टमेंटमध्ये 2 दिवसांपूर्वी वणवा पेटला होता. ही बाब लक्षात येताच कोका वनजीवांचे 25 एसटीपीएफ जवान आणि प्रादेशिक वन विभागाच्या 50 वनकर्मचाऱ्यांनी दुपारपासून वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत तब्बल 7.5 तासानंतर सदर वणवा आटोक्यात आणण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले. विशेष म्हणजे यात कुठलीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी छोट्या पशुपक्ष्यांची व कीटकजन्य जीवांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे विशेष. वणव्याचे प्रकार लक्षात घेता उपाययोजना करण्याची आता सध्या गरज असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर भाजपची काळी नजर ही महाविकास आघाडीवर आहे. मात्र भाजपची काळी जादू चालणार नसून ही सरकार 5 वर्ष पूर्णच करणार आहे. दरम्यान सरकार राष्ट्रवादी चालवत असून काँग्रेस सेना बघ्याची भूमिका घेत असल्याच्या आरोपावर नाना पटोले बोलत होते. भाजपची पहाटेची आलेली सरकार गेल्याने भाजप तडफडतंय. आम्हीच सत्तेचे भागीदार असून कॉमन मिनियम प्रोग्रॅमवर सरकार काम करतंय. याचा त्रास विरोधकांना होत असल्याने भाजपची काळी जादू चालणार नसल्याचं परखड मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केलंय. ते भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आज झालेल्या रेल्वे ग्राउंड खातरोड भंडारा येथे सायकल परेडचे आयोजनार्थ उपक्रमात नाना पटोले उपस्थित असताना प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर एप्रिल महिन्यात विनाकारण शाळा सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलंय. ज्या शाळा कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत त्यांनाच एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. मांढरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. तसंच मे महिन्यात शाळांना सुट्टी असणार आहे. त्यानंतर पुढील सत्र जूनच्या मध्यादरम्यान सुरू होणार असल्यानं शाळांना मे महिन्यात सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यात सुट्टीचा कोणताही बेत आखला असेल तर तो बदलण्याची गरज नाही. आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला संसदीय पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीला उपस्थित राहून खासदारांना संबोधित केलंय. तसेच एक स्पेशल टास्क देखील दिलाय. बैठकीत पंतप्रधानांनी 1 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये सर्व खासदारांना विशेष कार्यक्रमाची ब्लूप्रिंट दिली आहे. त्यांनी खासदारांना सांगितलं की पक्ष 6 एप्रिल रोजी स्थापना दिवस साजरा करेल. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. अशा परिस्थितीत सर्व खासदारांनी आपापल्या भागात जाऊन सरकारी योजनांची सविस्तर माहिती जनतेला सांगावी. या दरम्यान पंतप्रधानांनी खासदारांना आपापल्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करण्यास आणि बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास देखील सांगितलं आहे. मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा महत्वाचा टप्पा आज पार पडणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास मत प्रस्ताव दाखल केला आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये आज सायंकाळी अविश्वास मत प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या प्रस्तावावर आजच मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार कोसळणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. सोशल मीडिया प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मिळू शकतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे CEO एलॉन मस्क हे नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार करत आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
कोविड-19 ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट BA2 या विषाणूचा प्रसार जगभरात झपाट्याने वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. हा प्रकार मागील प्रकारापेक्षा वेगळा आहे का, तसेच USA मध्ये आणखी एक लाट येईल का आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबाबत दक्षिण कॅरोलिना विद्यापीठातील इम्युनॉलॉजिस्ट प्रकाश नागरकट्टी आणि मितजी नागरकट्टी याबाबत अभ्यास करत आहेत. युक्रेनवर रशियाचे हल्ले सातत्याने सुरू आहे. रशिया युक्रेन युद्धास जवळपास 1 महिना होत आलाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. संयुक्त राष्ट्र महासभेत युक्रेन आणि मित्र देशांनी रशिया विरोधात प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये सर्व देशांनी मतदान केलंय. भारताने मात्र या मतदानापासून 2 हात लांब राहण्याचा निर्णय घेतलाय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झालाय. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत, तर मिळालेल्या माहितीनुसार अचानक ब्रेक लावल्यामुळे 2 गाड्यांची टक्कर झाली आणि किरकोळ अपघात झाला. यामध्ये गाडीचं नुकसान झालं आहे. कुणालाही दुखापत न झाल्याचं वृत्त देखील समोर आलंय. मुंबईच्या वानखेडे मैदानात झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात गुजरातने राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर लखनौवर 5 विकेट्सने विजय मिळवलाय. दरम्यान राहुल तेवातिया याने पुन्हा एकदा IPL मधील तो एक दमदार खेळाडू असल्याचं दाखवून दिलंय. यंदा त्याला गुजरात संघाने 9 कोटी देऊन विकत घेतलं होतं. त्यानंतर अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते, पण राहुलने पहिल्याच सामन्यातील या खेळीमुळे सर्वांना उत्तर दिलं असून वीरेंद्र सेहवाग यांनीही राहुलच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना याला 9 कोटीच काय तर 16 कोटी मिळायला हवे असं म्हटलं आहे. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.